मंगलवार को पंतप्रधान नरेंद्र मोदी ने 12वीं कक्षा के परीक्षा पर दिल्ली में बैठक ली। इस बैठक के दौरान पंतप्रधान ने CBSE की 12वीं कक्षा की परीक्षा रद्द की है। इस निर्णय के बाद अब राज्य सरकार क्या निर्णय लेगी, इस ओर भी सभी की नजरें लगी है। मंगलवार को एक वीडियो द्वारा राज्य की शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड़ ने पंतप्रधान के इस निर्णय का स्वागत किया है। नमस्कार, सध्या कोरोनाची रुग्ण संख्या पाहता आणि आता दुसऱ्या लाटेमध्ये आणि तिसऱ्या लाटेमध्ये येणाऱ्या आपण पाहत आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये मुलं सुद्धा यामध्ये जे आहे ते बाधित होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही सातत्याने राज्य सरकारच्या वतीने केंद्राला ज्यावेळी आमची विनंती केली होती त्यावेळी आम्ही अशी मागणी केली होती की CBSEच्या परीक्षा ज्या 12वीच्या आहेत त्या संदर्भामध्ये नॉन एक्झामिनेशन रूट आपण पाहावा, त्यामध्ये काही एकसूत्रता आणता आली पाहिजे सगळ्या राज्यामध्ये, ही सुद्धा मागणी आम्ही त्यावेळेला केली होती। आणि त्याप्रमाणे केंद्र सरकारने आज जो आहे ते CBSEच्या संदर्भामध्ये 12वीची परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करते, कारण मला माहिती आहे ही परिस्थिती अशी असाधारण अशी परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना दोहरी भूमिका लढावी लागत आहे, दोन ठिकाणी युद्ध लढावं लागत आहे। एका ठिकाणी पॅन्डेमिकशी ते लढत आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांना त्यांचा अभ्यास सुद्धा लक्ष द्यावं लागत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ताण आणि तणावाचं वातावरण आहे। 12वीचं वर्ष हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामधलं जे असलं ते महत्वाचा टप्पा आहे। मी तर म्हणेन की त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनाची ती एक मौलाची अशी पायरी आहे, परंतु यावेळची परिस्थिती पाहता आपण सर्वांनी अशी विनंती केली होती केंद्राला राज्य सरकारच्या वतीने आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरेजी यांनी सुद्धा केंद्र सरकारला विनंती केली होती की आपण यावेळी एक सूत्रता आणावी आणि यावेळी विविध पर्यायाचा सुद्धा आपण विचार करावा आणि त्याप्रमाणे जो निर्णय झालाय त्याचं मी या ठिकाणी स्वागत करते। आणि हेही मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासन सुद्धा येणाऱ्या काळामध्ये 12वी संदर्भामध्ये ज्या आपल्या राज्याच्या परीक्षा आहेत, स्टेट बोर्डच्या परीक्षा आहेत, त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर निर्णय घेईल। परंतु हा निर्णय घेत असताना मी आपल्याला सुरुवातीपासून एक गोष्ट सांगत आहे की राज्य सरकारची सगळ्यात महत्वाची जर कुठली प्राथमिकता असेल तर ते आपलं आरोग्य आणि आपली सुरक्षितता आहे, हे मी या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छिते। धन्यवाद।